नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शालेय क्रीडा स्पर्धेसंदर्भातली असणारी सर्व बाबी या व्हिडिओमध्ये समजावून घेतलेला म्हणजे या चॅनलला समजावून घेतलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट कसं करायचं, ऑनलाईन पेमेंट कसं करायचं हा भाग समजावून घेणार आहोत। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे DSO अहमदनगर .com या वेबसाईटवर जाऊन आपल्याला या ठिकाणी लॉग इन पेजवर जायचं आहे। आता या ठिकाणी मी लॉग इन करतो, माझ्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी होत आहे। आपल्या या ठिकाणी सूचना दिसते, प्रवेशिका प्राथमिक प्रवेशिका भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे। अंतिम दिनांक 8 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत प्राथमिक प्रवेशिका भरावायची आहे। तर इथे एक लक्षात घ्या, कालपासून पेमेंट सुरू झालेला आहे। सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2019 दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू करण्यात आलेली नव्हती, लेट सुरू करण्यात आलेली होती। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आपल्याला, आणि इथे पहा परत एकदा नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचे, आणि आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या लॉग इनवर आलेलो आहोत। आणि या ठिकाणी लॉग इन आल्यानंतर आपल्याला पेमेंट करण्याकरता शाळेच्या लॉग इनवरूनच त्या ठिकाणी पेमेंटची सुविधा दिलेली आहे। आता या ठिकाणी प्रायमरी फॉर्म आहे पहा, इथं प्रायमरी फॉर्मवर क्लिक करायचं, प्रायमरी फॉर्म लिस्टवर क्लिक करायचं, आणि या ठिकाणी इथे अशा प्रकारे एक विंडो दिसेल। आता मी या ठिकाणी माझा प्रायमरी फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे, आणि याची लास्ट डेट, सबमिशनची लास्ट डेट 10 ऑगस्ट 2019 असं दिलेली आहे, 11:23 आणि या ठिकाणी पेमेंट सुविधा एक पाहिजे। शेवटचा सबमिशन स्टेटस काय सांगते, सबमिटेड म्हणजे तुमचा प्रायमरी फॉर्म सबमिट झालेला आहे पण पेमेंट पेंडिंग दाखवते लाल रंगामध्ये। आता या ठिकाणी आपल्याला ओपन प्रायमरी फॉर्मवर क्लिक करायचं। ओपन प्रायमरी फॉर्मवर क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी जे काही आपण भरलेली माहिती आहे, वैयक्तिक खेळासाठी 9 प्लेयर आहेत, सबमिटेड केलं, इथं सगळे हिरव्या रंगात सबमिटेड हा शब्द हिरव्या रंगामध्ये आला की आपला प्रायमरी फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे। आणि जर आता जलतरंग खेळ पहा, या ठिकाणी सुद्धा सबमिटेड आलेला आहे, तर लाल रंगाचा आला असेल तर त्या ठिकाणी तो ओपन करायचा, एडिट करायचा, कॅल्क्युलेटर करायचा, सेव्ह करायचा, आणि मग इथं सबमिटेड हिरव्या रंगाचा येतो। चला आपण पेमेंट कसं करायचं ते पाहूया। सगळ्यात शेवटला पे नाव ऑप्शन आहे, या पे नाववर आपल्याला क्लिक करायचं आहे पहा। रेंजचा थोडा कमी असल्यामुळे थोडा वेळ लागतो। या ठिकाणी पहा 1025 ही माझी पेबल अमाऊंट आहे, आणि या पेबल अमाऊंटमध्ये पहा लक्षात घ्या आपण कशा कशाद्वारे करू शकतो। पहा तुमच्या काय एखादं सेव्ह केलेलं कार्ड असेल त्याने करू शकता, क्रेडिट कार्डने करू शकता, डेबिट कार्डने करू शकता, डेबिट कार्ड विथ ATM पिनने करू शकता, नेट बँकिंग डिटेलने करू शकता, UPIने करू शकता, व्हॅलेटने करू शकता। आता मी माझं पेमेंट मात्र UPIने करणार आहे। UPI पहा, UPIवर क्लिक केलं मी, आणि इथं खाली व्हर्च्युअल आय डी विचारला। आता व्हर्च्युअल आय डी मी त्या ठिकाणी टाकतो। तुमचा UPI टाकला गेलं की तुमचं खाली त्या ठिकाणी नाव येतं, आणि इथं पे नावर क्लिक करायचं पहा। पे नावर क्लिक केलं की प्रोसेसिंग होईल, तुम्ही डायरेक्ट कुठं जाल, वेबसाईटवर जाल, आणि त्या ठिकाणी पेंडिंग म्हणजे भीम ॲपवरून मी या ठिकाणी पेमेंट करण्याचा विचार करत आहे। आता मी या ठिकाणी जी सगळी माहिती आहे ही मोबाईलवर करत आहे पहा आता सध्या, आणि तुम्ही कॉम्प्युटरवर पण करू शकता। आता ही जी पेमेंट प्रोसेस आहे, आता या ठिकाणी पहा मी बॅक जातो। आणि मी त्या ठिकाणी पेमेंट केल्याच्यानंतर मी माझ्या परत या क्रीडा विभागाच्या पेजवर या ठिकाणी आलेलो आहे, आणि तिथं पेमेंट केलं की लगेच या ठिकाणी जे फिरत आहे त्या ठिकाणी तो भाग त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे पा। हां, ॲटोमॅटिकली या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे पा। या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल लगेच पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी आलेली आहे, ती पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी आपण काढू शकतो पा। इथं पेमेंट रिसिप्ट आले, अभिनव विद्यालय शिरापूर, UDIS नंबर, प्रायमरी फॉर्म, प्रवेशिका, अमाऊंट लिहिलेली आहे, ट्रान्झॅक्शन आय डी आला आहे, पेमेंट सक्सेसफुली असंही लिहून आलेलं आहे। आणि कोपऱ्यामध्ये इथं पहा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलायचा, कोपऱ्यामध्ये प्रिंट ऑप्शन आहे, या प्रिंट ऑप्शनवर जाऊन तुम्ही क्लिक करून प्रिंट पण डायरेक्ट काढू शकता। या प्रकारे नक्कीच तुम्हाला ही माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल। आता डॅशबोर्डवर जर गेलो आपण तर या ठिकाणी पहा आपण आता मगाच्या त्या पेजवर जाऊया पहा, प्रायमरी फॉर्मवर क्लिक करतो, प्रायमरी फॉर्म लिस्टवर क्लिक करतो, आणि इथे पहा आता काही सबमिशन स्टेटस सबमिटेड आणि पेमेंट सक्सेस असं त्या ठिकाणी आलेलं आहे पहा।
म्हणजे आपल्या या ठिकाणी काम कंप्लीट झालेलं आहे. अतिशय महत्त्वाची बाब आहे, आपणाला ही गोष्ट समजली पाहिजे चांगल्या प्रकारे. म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या क्रीडा शिक्षकांच्या मदतीसाठी नक्की शेअर करा. धन्यवाद.